मोठी बातमी येते. राहुरीतील शेतमजुरांच्या डोळ्यांमधून अळ्या निघालेल्या. 12 मजुरांच्या डोळ्यात अळ्यांची अंडी. शास्त्रज्ञांनी कांद्याच्या शेताला भेट दिली. कांदा माशीची कीडा, कांदा लसूण दोनच पिकांवर पडते. ती जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा कांद्याच्या पापत्रात आढळते. त्यात अळीनं अंडी घातल्यानं तीच अंडी कांदा काढतेवेळी मजुरांच्या डोळ्यात गेली आणि त्यातून अळ्या निघण्याचा प्रकार पडला. मात्र यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखं काहीही नाही. असा प्रकार क्वचित एखाद्या ठिकाणी घडतो अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कांदा कीटकनाशक शास्त्रज्ञ डॉक्टर भारत पाटील यांनी दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील चिंता करण्याचं कारण नाहीये. मात्र 12 मजुरांच्या डोळ्यात अळ्यांची ही अंडी आढळलेली आहेत आणि शास्त्रज्ञांनी कांद्याच्या शेताला भेट दिली असता हा सगळा प्रकार लक्षात आलेला आहे. बाप्पासाहेब पुळणालमधून मी. 12 मजुरांच्या डोळ्यात अळ्यांची अंडी जी इथे आढळलेली आहेत. कांद्याच्या शेताला भेट दिली असता हा सगळा प्रकार लक्षात आलेला आहे. कांदा आणि लसूण पिकामध्ये हे जे कांदा माशी आहे अतिशय दुर्मिळ पद्धतीने सापडत असते आणि त्याची जी अंडी असतात त्या अळीची ह्या जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा जो कांद्याची मान आहे किंवा पहिला पापुंद्र आहे ते पापुंद्राच्या आत असतात आणि अशा वेळी शेतकरी जर कांदा काढत असताना जर उपटतात आणि उपटत असताना त्यामध्ये जी काही माती वगैरे किंवा मातीबरोबर अंडी हे शेतकऱ्याच्या किंवा त्या मजुरांच्या डोळ्यामध्ये जात असतात आणि त्यानंतर मग ती जी अंडी ज्यावेळी उबवतात त्यातून त्या अळ्या तयार होतात आणि अळ्या तयार झाल्यामुळं त्या मजुरांना डोळ्याचा खाजवण्याचा त्रास होतो. पर अशा प्रकारच्या ह्या घटना ह्या दुर्मिळ असतात, क्वचित घडतात आणि ह्या घटना घडू नये किंवा मजुरांनी आपली स्वतःची शरीराची किंवा आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे शेतमजुरीचं काम करत असताना प्रत्येक मजुरांनी की त्यामध्ये गॉगल वापरणे, चष्मा वापरणे.